नमस्कार, मी अजित चव्हाण, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. नुकतंच राज्यामध्ये महापालिका आणि पालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये दिसून आला एमआयएमचा फॅक्टर. पण या सगळ्यामध्ये या निवडणुका होण्यापूर्वीच ज्या निवडणुकांमध्ये खरं तर वॉटर गटर मीटर सर्वसामान्य माणसाच्या ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांच्यावरती हे राजकारण व्हायला हवं होतं. मात्र तसं न होता अनेक ठिकाणी या निवडणुकांना दिसला धार्मिक रंग. आणि या सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू होती ती मुस्लिम मतं. मुस्लिम मतांचं राजकारण केलं जात आहे का, या सगळ्यावरती आज आपण महत्त्वाची चर्चा करणार आहोत रोकठोकमध्ये. पण तत्पूर्वी हा स्पेशल रिपोर्ट. अगदी विधानसभा निवडणुकांसारखा जल्लोष एमआयएमनं औरंगाबादेत सुरू केलाय. आणि का करू नये, पहिल्यांदाच महापालिका निवडणुका लढवत एमआयएमनं नेत्रदीपक यश मिळवले. आणि तेही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अगदी काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला धूळ चारत एमआयएम हा विजय साजरा करतोय. अल्पसंख्याक आणि दलित मतांच्या जोरावर एमआयएमनं महापालिकेत जोरदार एंट्री घेतली. पिछले 25 सालों से सेना भाजप यहां पर है महानगर पालिका में. ये धर्म के मुद्दे, धार्मिक मुद्दे, इमोशनल मुद्दे इस चुनाव में भी आए और कहा कि हम संभाजीनगर नाम रख देंगे. जनता को क्या चाहिए, महानगर पालिका से उम्मीद क्या होती है कि आप सड़क दीजिए, बिजली दीजिए, पानी दीजिए, कचरे की समस्या हल करिए. आखिरकार बहुत कोशिशें हुई. सेना भाजप एक साथ गठबंधन जो बनाए थे वो शौक से नहीं बनाए थे, उन्हें सिर्फ ये डर लग रहा था कि कहीं हम गुलमंडी के ऊपर भी हरा झंडा ना लहरा देकर. शिवसेना मात्र अजूनही एमआयएमचा विजय मान्य करायला तयार नाही. त्या उलट महापालिकेत राडा केल्यास शिवसेनाही मागे राहणार नाही असा इशारा शिवसेना देते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम 54 ठिकाणी पुढं होतं. आता 22 ठिकाणी त्यांना विजय मिळाला आहे. पण हा जो विजय आहे तो जातीच्या नावाखाली सगळा समाज एकत्र येऊन ते लढलेत. इथं आज आम्ही हिरवे झेंडे फडकवताना पाहिले, हिरवा गुलाल उडवताना पाहिला, मला दुःख झालं, वेदना झाल्या. औरंगाबादमध्ये कायमच मुस्लिम मतांच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीसमोर आव्हान उभं करायचे. मात्र आता एमआयएमनं मुसंडी मारल्यानं या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झालाय. दलित आणि मुस्लिम या दोन्ही मतदारांवरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची कायम भिस्त होती. पण यंदा दलित आणि मुस्लिम या दोन्ही मतदारांनी या दोन्ही काँग्रेसांना नाकारलं. त्यांनी एमआयएमला प्राधान्य दिलं. यामुळेच औरंगाबाद महापालिकेत आता एमआयएम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रमाणेच चांगलं सक्षम विरोधी पद हे एमआयएमने केलं नाही तर एमआयएमचंही भवितव्य काही काळात पुढच्या अवघड आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, औरंगाबाद. आणि रोकठोकमध्ये अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एमआयएम हा नवा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे. पण या सगळ्यावरून एक दिसून आलं की पालिका निवडणुका, ज्या निवडणुकांमध्ये चर्चा खरं तर स्थानिक मुद्द्यांची व्हायला हवी, त्याच्यात धार्मिक जातीय सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली. आणि म्हणून या सगळ्यात मुस्लिम मतांचं राजकारण करायला सुरुवात झाली आहे का मोठ्या प्रमाणावरती. मुंबई महापालिका निवडणुका आणि इतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी मान्यवरांची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊयात. माझ्यासोबत इथं स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण. मधू, स्वागत आपल्या चर्चेमध्ये. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादिर मुकादम. मुकादम सर, आपलं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. हुसेन दलवाई साहेब आपल्याबरोबर आहेत, खासदार काँग्रेसचे, दिल्लीच्या आमच्या स्टुडिओमधून. दलवाई सर, आपलंही खूप खूप स्वागत. आणि इम्तियाज जलील साहेब आहेत आपल्याबरोबर, आमदार एमआयएमचे. इम्तियाज जलील, आपलंही खूप खूप स्वागत. मुकादम सर, मी सर्वप्रथम आपल्याकडे येईल. या निवडणुका जर आपण बघितल्या, खरं तर महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये नुकत्याच झाल्या, पण त्याच्यामध्ये एक खूप धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. धार्मिक रंग या निवडणुकांना दिला गेला. आणि काल आमच्या चर्चासत्रामध्ये खूप काळजी व्यक्त केली अनेक मान्यवरांनी राज्यामधल्या. महाराष्ट्रात हे सगळं आता व्हायला सुरुवात झाली आहे, काय वाटतं आपल्याला विचारवंत म्हणून? नाही, पहिल्यांदा आपण हा विचार करूया की धर्मवादी राजकारण आत्ता याच निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाले की यामध्ये याला काही पूर्वीची इतिहास आहे का किंवा पूर्वीची काही पार्श्वभूमी आहे का हे पण आपल्याला पाहावं लागेल. आणि ते पाहताना विजय करायचा जो पहिला प्रश्न आपल्याला विचार की धर्मवादी राजकारण म्हणजे नेमकं काय, ही व्याख्या केल्याशिवाय मग कोण धर्मवादी आहे आणि कोण धर्मवादी हा मुद्दा मी शब्द वापरतोय. कारण जातीयवाद किंवा ज्याला जमातवाद असं म्हटलं जातं, पण त्याला ते ज्याला आपण कम्युनॅलिझम म्हणतो त्यातला नेमका अर्थ या कुठल्याही शब्दात येत नाही. धर्मवादी याला एवढ्यासाठी म्हणायचं की जे राजकारण धर्माच्या नावाने होतं, धार्मिकता मी म्हणत नाही आहे.
धार्मिकता ही कधी वाईट नसते, धार्मिकता ही वाईट नसते, अगदी खरं. हा 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 फरक, हा फरक सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. पण धर्मवादामध्ये काय असतं की तुमची धार्मिक अस्मिता ही अधिक टोकदार बनते. आणि त्याचं आपण व्याख्या करायची झाली तर एखादा धर्माचा गट, समाजातला एका विशिष्ट धर्माचा गट दुसऱ्या धर्माच्या गटाविषयी एक वैरत्वाची किंवा वैरभावी भावना ठेवतो किंवा शत्रुत्वाची भावना ठेवतो, तो गट धर्मवादी विचाराच्या आहारी गेला असं आपल्याला म्हणता येईल. अगदी. आता इथे विचार करायचा झाला तर MIMचा आपण विचार करतो आहोत. MIMला एक पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वातंत्र्याच्या त्यानंतरच्या, इमिजिएटली नंतरच्या. ती पार्श्वभूमी विसरून आपल्याला MIMच्या राजकारणाचाही विचार करता येणार नाही. अगदी खरं. त्यामुळे MIMने आता काहीतरी बोलत असल्या तरी ती धर्मवादी आहे की नाही ह्याचा विचार आपल्याला अशा निकषावरती करता येईल आणि केला पाहिजे की तुमची नेमकी भूमिका सेक्युलर आहे म्हणजे काय आहे. पुन्हा आपण सेक्युलरिझमशी येतो, कारण सेक्युलरिझम ह्या शब्दाने इतका गोंधळ गेल्या 65 वर्षात घातलेला आहे की आजही कुणाला सेक्युलरिझम म्हणजे नेमकं काय म्हणता येत नाही आहे. आणि मग कुणीतरी म्हणतो की तू सिरो सेक्युलरिस्ट आहे, कोणी नसलेला सुद्धा म्हणतो की मी सेक्युलरिस्ट आहे, आणि मग सर्व धर्म समभाव म्हणजे सेक्युलरिस्ट. इथपर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. तर तसं नाही आहे. सेक्युलरिझममध्ये मी अगदी एका शब्दा एका वाक्यात जर करायचं झालं तर मी अशी व्याख्या करेन की जी विचारसरणी मला माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवतं, त्याचा धर्म जात किंवा दुसऱ्या कसल्याचाही विचार न करता मी माणूस म्हणून त्याची प्रतिष्ठा, त्याचे समाजातलं स्थान स्वीकारतो, तेव्हा मी सेक्युलर आहे. आणि त्याच्या आड मला धर्माचे काही सिद्धांत येत असेल तर मी कटाक्षाने दूर सरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मी सेक्युलर आहे. धर्माचा आधार घेऊन मी काही करायला लागलो की मी धर्म. हे खूप महत्वाचं तुम्ही विश्लेषण केलंय सर. पण इथं या निवडणुकांमध्ये धर्माचा आधार घेतला गेला आणि मुस्लिम मतांचं राजकारण आपण ज्यावर यावर सगळ्यावरती चर्चा करतोय ती यासाठी करतोय की जे माझे मुस्लिम बांधव, जे माझ्या मुस्लिम भगिनी, आता MIM सांगते की इतके दिवस त्यांचा वापर केला गेला, पण खरंच त्यांची भीती घालून, म्हणजे मुस्लिमांना हिंदूंची आणि हिंदूंना मुस्लिमांची भीती या निवडणुकीत राजकारण्यांनी घातली आणि हे महाराष्ट्रानं पाहिलंय, हे किती सगळं धक्कादायक आहे. हुसेन दलवाई साहेब, यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की काँग्रेसचा पारंपरिक जो मतदार आहे, मुस्लिम मतदार, त्याला इतके वर्ष काँग्रेसनं किंवा तुमच्या मित्रपक्ष राष्ट्रवादीनं महाराष्ट्रामध्ये गृहीत धरलं म्हणून MIMकडं तो वळतोय आणि त्याला आपल्याकडे वळवण्यासाठी त्याला MIMच्या नेत्यांनी खूप भडकाऊ भाषणं दिली आणि भीती घातली असा एक आरोप केला गेला. कसं बघतं या सगळ्याकडे आपण? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वातंत्र्यानंतर, एकतर पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या आधी या देशाचे दोन तुकडे पडले आणि हे दोन तुकडे झाले त्याला दोन्ही समाजातले लोक कारण होते, नेते कारण होते, हे तितकंच खरं आहे. परंतु मुस्लिम समाजाने पाकिस्तान मिळवलं असा त्याचा अर्थ झाला आणि मुस्लिम इथे जी काय हिंदू मुस्लिम एकता होती, जी मौलाना आझादांना सातत्यानं अभिप्रेत होती, तिला जो तडा गेला तो आता कायम राहिलेला आहे. त्या मौलाना आझाद असं म्हणाले होते 1947 की जीना हे फार चूक करतायत, धर्माच्या नावाने राजकारण करून पाकिस्तान निर्माण केलं तर महत्त्वाचा भाग असा मुसलमानांचं नुकसान होईल, हिंदूंचं नुकसान होईल, देशाचं नुकसान होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्लामचं नुकसान होईल. इस्लाम हा असा द्विराष्ट्रवाद मानणारा धर्म आहे असं लोकांच्या मनामध्ये जाईल आणि हे झालेलं आहे, हे खरं आहे. आता ते काढून टाकण्याच्या दिशेनं मुस्लिम समाजाने या संबंधातला अधिक विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न आहेत, विशेषतः शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या घरांचा प्रश्न आहे, रोज होणारा दंगलींचा प्रश्न आहे, त्यामुळं एका वस्तीमध्ये एकत्र राहण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे आणि मग त्याच्यातून मग हिंदू मुस्लिम तेढी निर्माण झालं. म्हणजे अनेक ठिकाणी मला दिसतं असं की मुसलमान थोडेसे वेगळे पोशाख करतात, वेगळ्या तऱ्हेने राहतात, हिंदू समाजाशी जितके पूर्वीचे त्यांचे संबंध होते ते राहिलेले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला हे मुसलमानांचं जसं आहे तसं शिवसेना भाजप हिनेही तेच केलेलं आहे की मुसलमान असे मुसलमान तसे, मुसलमानांची प्रतिमा आणि त्यांची एक भीती हिंदू समाजाला दाखवायची आणि हिंदूंची भीती मुसलमानांना दाखवायची, असं दोन्ही बाजूने हे जे राजकारण होतं आहे
त्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं सेक्युलर राजकारण करण्याच्या दिशेनं जी मुसंडी मारली पाहिजे ती दुर्दैवाने मधल्या काळामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात झाली नाही. म्हणजे काँग्रेसने जरा मुसलमानांचं काय केलं की ते मुसलमानांचं काम करतात, हिंदूंचं केलं तर हिंदू का करते आहे, इस ह्या तऱ्हेच्या सगळ्या ज्या चर्चा होतात आणि त्याच्यातून नेमकी काय भूमिका घ्यावी असं त्या त्या पक्षाला वाटत राहतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे अपरिहार्य आहे. म्हणजे मी असं सांगेन विशेषतः मुस्लिम समाजाला, कधी नव्हे त्या गोष्टी मधल्या काळात UPA काळात घडल्या. सचर कमिटी आली, त्यानंतर या संबंधामध्ये शिक्षणाच्या संबंधात नोकऱ्यांच्या संबंधात एक विचार व्हायला लागला, अन्याय होऊ नये म्हणून विचार व्हायला लागला, मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप्स मिळाल्या. आता त्या सर्वांना मिळायला हव्या हे मला मान्य आहे आणि ही मागणी आम्ही सातत्याने केली की ते सार्वत्रिक असल्या पाहिजे. जे जे गरीब मुसलमान आहेत, मुसलमान हा शब्द मी वापरतो तो गरीब मुसलमानांच्या अनुषंगाने वापरतो. श्रीमंत मुसलमानांचं काहीच गेलेलं नाही आणि काहीच जात नाही. सत्ता असली तरी काही जात नाही आणि सत्ता नसली तरी काही जात नाही. कारण सत्ता नसली मुसलमानांच्या, मुसलमान सत्तेवर नसला तरी ते एका अर्थानं सत्तेचा सर्व ते फायदा उठवत असतात. गरीब मुसलमानांची याच्यामध्ये फार हेळसांड होते. त्यांना शिक्षणामध्ये सगळ्यात मागे तो राहिलेला आहे. आपल्याला थांबवतो, पण हाच हाच आरोप करून MIM आता इतकी मुसंडी मारली आहे महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसनं 65 वर्षात काहीच केलं नाही, हा आरोप तुमच्यावरती. आणि खूप वाईट वाटतं, कारण इम्तियाज जलील आपण त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये होतात औरंगाबादच्या, कसे कशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात होत्या, तिथं काय वातावरण होतं, एक पत्रकार म्हणून ते सगळं बघून मला खूप वाईट वाटलं. आम्ही आमच्या मागच्या पिढीनं झगडून मिळवलेलं स्वातंत्र्य आम्ही इथं तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या धार्मिक तेढेनं पेटवलेल्या राजकारणासाठी ते आम्ही पणाला लावायचं का, हाही एक प्रश्न मी येईन तुमच्याकडं. पण दलवाई सर, या आरोपाचं तुम्ही उत्तर द्या की काँग्रेसला यासाठी जबाबदार धरलं जात आहे मुस्लिमांच्या आजच्या परिस्थितीला, त्याला काय उत्तर आहे आपल्याकडे? असं आहे, काँग्रेसने काही चुका केलेल्या आहेत मी मान्यच करतो. मुख्य म्हणजे शिक्षणाच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं हे खरं आहे. पण दारिद्र्याच्या संबंधामध्ये आणि शिक्षणाच्या संबंधात फक्त मुसलमानांवरच अन्याय झाला असं समजण्याचं कारण नाही. झाला आहे, सगळ्यांच्यावर झाला आहे, मुसलमानांच्यावर जास्त झाला असेल. मुसलमानांमध्ये एक नेतृत्व त्या तऱ्हेचं त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणारं जे निर्माण व्हायला होतं आणि ते जाणीवपूर्वक निर्माण केलं जायला होतं ते दुर्दैवानं झालं नाही. कारण जिंकलेला मुसलमान पाकिस्तानात गेला, राहिलेला जो मुसलमान आहे त्याच्यामध्ये एक मध्यमवर्ग आता निर्माण व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यातून काही त्याची ऊर्जा एक निर्माण झाली, त्याला हे सगळं राजकारण मान्य. दलवाई सर, माझं म्हणणं मला एका ब्रेकसाठी थांबायचं आहे. प्रश्न मुसलमान म्हणून जी मला एका ब्रेकसाठी थांबायचं आहे, पण तुम्ही जेव्हा मान्य केलं मोकळ्या मनानं आठी आणि मोठ्या मनानं की नक्की काही राहून गेले, तेव्हा इम्तियाज जलील मिश्किलपणे हसत होते गालातल्या गालात. मला त्यांच्याकडे जायचंय, एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही अत्यंत महत्वाची चर्चा आपण अशीच सुरू ठेवू. पुन्हा एकदा स्वागत रोकठोकमध्ये. मुस्लिम मतांचं राजकारण आपण चर्चा करतोय. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आपल्याबरोबर आहेत. मधू, मी आपल्याकडे येतो. एकूण परिस्थिती जर आता आपण बघितली तर निवडणुका जिंकणं याकरता धार्मिक तेढ माजवून मतं घेतली जात आहेत आणि या निवडणुकीमध्ये ते आम्ही बघितलं. तुमच्या मित्रपक्षाच्या मुखपत्रामध्ये छापलं गेलं मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्या, हे निवडणुकीसाठी केलं जातं, हे सर्वसामान्य लोकांना कळतं पण वळत नाही. मुस्लिमांना भीती घातली जाते आणि मुस्लिमांची हिंदूंना भीती घातली जाते. विशेषतः मराठवाड्यात जर आपण विचार केला तर रजाकारांशी संबंध MIM जोडून त्या बाबतीत हिंदुत्ववादी पक्ष भडकवतात आणि मतं घेतात, हे सगळं असं चाललंय. धार्मिक तेढ वाढवण्याचं काम का करतायत राजकीय पक्ष? माझा मित्रपक्ष काय करतोय याच्यामध्ये मी जास्त चर्चा करणार नाही, कारण शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये जे लिहिलं गेलं ते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मान्यच नव्हतं कधी की मुस्लिमांची मतं काढून घ्यायत, पण ते त्याने एक वेगळ्या प्रक्षेपाने म्हटलं होतं. या ठिकाणी MIM राजकारण हे मतं मिळवायला केलं जातं याच्याशी तुम्ही सहमत आहात? नाही, शिवसेनेने त्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही. त्यावेळेला आमचं मत होतं ते मांडलं होतं. MIM राजकारण हे त्या ठिकाणी पार्टिशनच्या पूर्वी जे जिनांचं होतं, मौलाना शौकत अलींचं होतं, तेच राजकारण यांचं आहे. अतिशय योजनापूर्वक या देशामध्ये मुस्लिम सेंट्रिक पार्टी ही आहे. ही कुठल्यापैकी विचारधारेवर आधारित पार्टी नाही. असं असतं, जनहिताची काळजी असती तर मुस्लिम बदलापूरला सुद्धा राहतात, मुस्लिम अंबरनाथला राहतात,
मुस्लिम नया मुंबईत राहतात, जिथे निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही, जिथे धर्मांधता विचार मांडल्यानंतर त्याचा प्रभाव तिथे पडणार नाही, तिथे यांनी उमेदवार उभे केलेले नाही आहेत. आता एक आणखीन एक गोष्ट करू इच्छित आहे, ते अतिशय धोकादायक आणि योजनापूर्वक करतात, ते यशस्वी होणार नाही आहेत कधी, कोणाच्या लक्षात नाही आलंय की टिमकी वाजवतात गेले 2 दिवस किंवा विजयानंतर की आमच्या पार्टीतून दलित मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तिकीट दिलेलं आहे. म्हणजे त्यांना असं वाटतंय की हिंदू धर्मातून बाहेर पडलेला एक जो समूह आहे त्याला आपण जवळ केलं तर या ठिकाणी एक वेगळं राजकारण करता येईल. पण ते विचार करताना तुम्ही धार्मिकच विचार करताय. मी करतो हा धार्मिक नाही ना, मी वेगळ्या अर्थाने सांगतोय, आम्ही तो विचार करत नाहीये. परंतु ते त्यांना कधीही शक्य होणार नाही एमआयएमचं राजकारण तशाप्रकारे करायला गेलं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण त्यांचे अनुयायी होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सनातनी हिंदुत्वाला विरोध केला तसं जात्यांध्य मुस्लिम प्रवृत्तीला सुद्धा त्यांनी विरोध केला होता. एक त्या ठिकाणी संविधानिक अशा प्रकारचा पक्ष किंवा त्याची विचारधारा त्यांची होती. या ठिकाणी एक भाऊ फडक भाषणं करणार योजनापूर्वक ठरवून तर दुसरा त्या ठिकाणी अतिशय मवाळ करणार भाषणं. आता हे असं त्या ठिकाणी विचारतायत ना काव हे वंदे मातरम का म्हणत नाहीत, समान नागरी कायदा यांना मान्य आहे का? या ठिकाणी आता आपण असं गृहित धरू की शाहबानूच्या वेळेला जो निर्णय दिला गेला त्यावेळेला 14व्या शतकामध्ये मुस्लिम महिलेला नेऊन ठेवणारा त्या ठिकाणी कायदा करायला राजीव गांधींच्या मनाच्या विरुद्ध यांना प्रवृत्त केलं गेलं. राजीव गांधी उदारमतवादी होते काही प्रमाणामध्ये, परंतु त्यांच्यावर प्रभाव आणला गेला. म्हणून मला असं वाटतं की एमआयएमचं राजकारण हे अतिशय धोकादायक राजकारण आहे. ते तुम्हाला असं वाटतं तितकं सोपं नाही आहे ते राजकारण. आता मुंबई शहरामध्ये यांनी उमेदवार कुठे उभे केले होते? राजकारणामध्ये राजकीय पक्ष नगरपालिकांच्या निवडणुका असतील तर नागरी प्रश्नांच्यावर चर्चा करायची, देशाच्या निवडणुका असे असतील तर देशाच्या प्रश्नावर आपण कार्यक्रम करू. देशाच्या बाबतीत माझा पक्ष हे करू इच्छितो, प्रांताच्या बाबतीत माझा पक्ष हे करू इच्छितो. परंतु या ठिकाणी मुस्लिम बाहुल्य असलेल्या ठिकाणीच यांचे उमेदवार यांनी उभे करायचे. आणि म्हणून मला असं वाटतं की एमआयएमचं राजकारण हे अतिशय धोकादायक आहे. जसं हिटलरनी लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर्मनीची सत्ता काबीज केली आणि हुकुमशाही आणली तसं आम्ही लोकशाहीवादी आहोत असं एमआयएम दाखवणार, पण त्यांची कट्टर जातीयवादी धर्मांध. पण हीच तुमची भीती एमआयएम दाखवते मुस्लिम मतदारांना, तुम्ही कट्टरवादी आहात. भारतीय जनता पार्टीने मुस्लिमांच्या धोक्याबद्दल त्या ठिकाणी कधी भीती दाखवली नाही, आम्हाला अजिबात वाटत नाही. आमच्या पक्षामध्ये सुद्धा काहीतरी अशा तऱ्हेचं बेछूट विधानं ज्याला केली जातील मधल्या सुद्धा काळात आम्ही त्याला विरोध केलेला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. इम्तियाज जलील, तुमच्या मनासारखं झालंय, 25 जागा तुमच्या आल्या आहेत, कालच मी त्याकरता तुमचं अभिनंदन केलं. पण आता हा विखारी जातीय धार्मिक प्रचार थांबवून कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे का? माझ्या मुस्लिम भगिनींच्या बाबतीमध्ये एमआयएम काही भूमिका स्पष्ट करणार आहे का? तुम्ही फक्त बोलता, पण असं होतं की मोठे ओवेसी खूप चांगलं बोलतात, छान बोलतात, पण छोटे ओवेसी येतात आणि अत्यंत कट्टर टोकाचं धार्मिक बोलतात. मराठवाड्यातल्या जनतेसाठी तर ते खूपच खूप जास्त मनाला लागणार असतं, कारण रजाकारांचा अत्याचार मराठवाड्याच्या जनतेनं भोगला आणि रजाकारांशी संबंध लावला जातो. तुम्ही तो नाकारत असला तरी आता निवडणुका संपलेल्या आहेत, पुढच्या निवडणुकातही तुमची ही स्ट्रॅटेजी असेल की आता तुम्ही मुस्लिमांच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याच्या विचारात आहात? सर, सबसे पहले तो मैं मधु चौहान साहब ने जो बताया है उनका जवाब देना चाहूंगा. एक कहावत है, 900 चूहे खाके बिल्ली हज को चली. ये भाजपा वाले अगर देश के बारे में, जात और धर्म के बारे में, सेक्युलरिज्म के बारे में अगर बात करते हैं तो इनके मुंह से ये शोभा नहीं देता है. इसलिए शोभा नहीं देता है कि जब नरेंद्र मोदी की लहर पूरे देश में चलती है तो टॉम, डिक एंड हैरी सब चुनकर आ जाते हैं. अगर कोई हारता है तो सिर्फ एक शाहनवाज हुसैन हारता है. तब इनके सामने वो सेक्युलरिज्म नजर नहीं आता है. तब वो कहते हैं कि नहीं, कोई भी जीत जाए चलेगा, सिर्फ शाहनवाज हुसैन. मधु चौहान साहब, इतने सारे भाजपा के एमपी साहब चुना के लेकर आ जाते हैं नरेंद्र मोदी की हवा दिखाकर, एकाध मुस्लिम को भी अगर लेके आते तो एमआईएम पार्टी को यहां पे आने की जगह ही नहीं मिलती. और दूसरी बात साहब, आप जो बोल रहे हैं कि असद अवैसी साहब आते हैं भाषण देते हैं, अकबर अवैसी साहब आते हैं भाषण देते हैं, चलिए आपको भी मैं ओपन चुनौती देता हूं, आप कोई एक आध लाइन तो दिखा दीजिएगा कि कौन सी भड़काऊ भाषण उन्हें औरंगाबाद में दिए है. और अगर दिए है
तो मेरा ये कहना है कि आप उस इलेक्शन कमीशन को जवाबदार ठहराइए जो यहाँ पर सिर्फ कैमरा लेके घूम रही है, गाड़ियां लेके घूम रही है, कारवाई नहीं कर रही है। गरज नहीं औरंगाबादच्या गल्ल्यांमध्ये फिरलो, माझे मुस्लिम मित्र आहेत औरंगाबादमध्ये, कसा प्रचार केला गेला, व्हॉट्सअपवर काय फिरवलं गेलं, कसं भडकवलं गेलं मुलांना, हे मी बघितलंय। तुम्ही असं भडकवून राजकारण करू नका हो, हे सांगायचंय। त्यासाठी हा कार्यक्रम आहे। आणि दोन महिने तुमचे नेते जेलमध्ये होते, का जेलमध्ये होते ते का सरकारने जेलमध्ये टाकलं होतं तुमच्या नेत्यांना? जामिनावर बाहेर येते, अजून केस चालू होती। आप जबाब सर, मैं यही तो बोल रहा हूं ना कि आपके पास जब कुछ नहीं मिलता है तो आज से 8 साल पुराना अकबर अवैसी का एक केस लेके आ जाते हैं। वो केस के मामले में अकबर अवैसी 40 दिन जेल जा चुके हैं। आप मुझसे ये सवाल करिएगा कि हिंदुस्तान के अंदर क्या सिर्फ अकबर अवैसी ऐसे नेता है जिन्हें 40 दिन जेल जाना पड़ा था? हिंदुत्ववादी नेते के लिए त्यांच्यावरती सगळ्यात जास्त टीका करतो आम्ही। अगर आप हिंदुस्तान के एक अच्छे नागरिक, आपल्यालाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, मुझे बताइए ऐसा कौन सा नेता है जो 4 दिन के लिए भी जेल गया है? हम तो आदर करते हैं साहब, अगर कोई कानून का उल्लंघन किया है, ये मामला अदालत में चल रहा है, जो भी सजा मिलेगी हम सर आंखों पर रखेंगे साहब उसे। लेकिन आप देखेंगे जहां पर भी आपको कुछ मिलता नहीं तो 8 साल पुराने उस भाषण को लेके आ जाते हैं, और कुछ मिलता नहीं तो बोले ये रजाकार थे करके। अरे 70 साल ज्येष्ठ ठाकरे पर आते भाषण देते थे तो मुसलमानों को गालियां देने के लिए। ऐका ना, आपल्याला आपल्याला इम्तियाज जी, आपल्याला पुन्हा नको त्याच्यावरती जायला। आपण निवडणुकीच्या काळात ते सगळं बघितलंय। आता आपण बोलूया की मुस्लिम मतांचं खरंच राजकारण केलं जात आहे का? आणि जर केलं जात असेल, तुमचा आरोप असतो कायम की काँग्रेसनं आणि इतर सगळ्या पक्षांनी मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर केला। पण आता खरंच अशा पद्धतीची जी भीती दाखवली गेली निवडणुकीमध्ये, ती योग्य होती का? दोन्ही धर्मियांना एकाच धर्मियांना असं कुठलंही नाही, पण मुस्लिम मतांचा खरोखर वापर केला जातो का? आणि आता इतर अनेक जे महत्वाचे विकासाचे मुद्दे आहेत मुस्लिमांचे, त्याच्यावरती एमआयएम काय करणार आहे? आणि आता एमआयएम आलीये म्हणून इतर पक्ष जर मुस्लिमांकडे आणखी जास्त लक्ष देणार असतील तर ते चांगलंच आहे, पण त्यांच्याकडे आणखी त्यांनी काय करण्याची गरज आहे, त्या सगळ्यावरती आपण बोलूयात। मुस्लिम मतांचं राजकारण, एक ब्रेक घेतो लगेचच। पण रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुस्लिम मतांचं राजकारण यावरती आपण बोलतोय। अब्दुल कादिर मुकादम ज्येष्ठ विचारवंत आपल्या बरोबर आहेत। मुकादम सर, यावर्षी आम्ही दरवर्षी अशा अनसंग हिरोजचा सन्मान करतो की ज्यांचा कुणी सन्मान करत नाही, ज्यांना कुणी ओळखत नाही, पण ज्यांचं काम खूप मोठं आहे। यावर्षी मुस्लिम समाजातल्या तलाकशुदा महिलांसाठी काम करणाऱ्या एका आमच्या बहिणीला आम्ही पुरस्कार दिला, आणि तिने ज्या कथा सांगितल्या, तिच्याकडे जी माहिती होती ग्रामीण भागामध्ये, काय नेमकं किती इतकी वाईट परिस्थिती आहे, मुस्लिम महिला, मुस्लिम बेरोजगार तरुण, मुसलमानांचे स्वतःचे जगण्याचे अनेक प्रश्न, हे सगळं पडलेलं असताना फक्त मतांच्यासाठी मुस्लिमांचा वापर केला जातो, याच्यावरती आक्षेप आहे सगळ्यात मोठा आणि मूळ महत्वाचा, काय आपण म्हणाल? हा आक्षेप मी गेले अनेक वर्ष घेत आलेलो आहे, पण तो काँग्रेसवरही घेतो आलेला नाही, इतर पक्षावरती घेतो आलेला आहे। मी तुम्हाला थोडंसं मागे जाऊन सांगतो की ज्यावेळेस 1947 फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस अतिशय गंभीर अशी परिस्थिती होती, दंगली किती झाल्या सगळ्यांना, पण तो आजचा विषय नाही आहे। प्रश्न आहे की त्यावेळेला मुस्लिम समाज कसा विचार करत होता? त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही पाकिस्तान मागितलं आणि ते मिळवलं, ज्यांना तिथे जायचं होतं ते गेले, आम्ही इथे राहिलेलो आहोत, तेव्हा आम्हाला आता जसं ठेवलं जाईल तसं राहिलं पाहिजे। म्हणजे ही एक अगतिकतेची अवस्था, ही मी स्वतः अनुभवलेली आहे। मी यावेळी भेंडी बाजारात राहत होतो, ही अगतिकची अवस्था होती। पण 52 साली पहिली निवडणूक झाली आणि यांना पहिला साक्षात्कार झाला की आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, तो चुकीचा नव्हता, पण त्याबरोबर संविधानाची जी तात्विक भूमिका आहे की त्यातलं मागचं जे तत्वज्ञान आहे, समतेचं आहे, सेक्युलर विचारप्रणालीचं आहे, समान संधीचं आहे, ही जी मूल्य त्याची आहेत, त्या मूल्यांचा अर्थ काय हे त्यावेळेस समजावून सांगता आलं असतं त्यांना, पण ते कुणीच सांगितलं नाही। काँग्रेसची मूठ पहिल्यांदा जबाबदारी, म्हणजे त्यावेळेलाही मतांसाठी वापर केला गेला। मी त्यावेळेला पहिल्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे, मी त्यावेळेला 17-18 वर्षाचा होतो, तेव्हा ते सगळं मी पाहिलेलं आहे। त्यामुळे
हा हळूहळू जो मार्ग गेला की आपल्याला त्यांना वाटते की मतदानाच्या अधिकाराने आम्हाला काही मागेल म्हणून याला विरोध केला. समाज आमच्या मुस्लिम कायद्यातली कुठल्याही परिवर्तनाचा विचार आला, प्रश्न आला की त्यांचा विरोध आलाच. आणि मग त्या विरोधाच्या आधी जाऊन आता यांनी सांगितले की ते उदारमतवादी होते राजीव गांधी मान्य आहे, परंतु राजकीय दृष्ट्या ते अपरिपक्व होते. त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. जेव्हा शहाबानूच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, ह्या निकालाविरुद्ध जे आंदोलन झालं, जे काही मुसलमानांना भडकवण्यात आलं, एक लक्षात ठेवाय की तो विरोध सामान्य मुसलमानांचा नव्हता, मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांचा होता. अगदी त्या नेत्यांच्या आहारी जाऊ नका आणि मुस्लिम स्त्रीला मिळालेले काही अधिकार तुम्ही काढून घेऊ नका अशी कळकळीची विनंती केली. पण शेवटी त्याने काय केलं, कायदाच बदलला आणि तो निर्णय हे करून टाकलं होतं, लद्दबदल झाला. पण त्यामुळे काय झालं की हिंदू समाजातले जे हिंदुत्व जे होते किंवा जे आक्रमक होते ते आणखी भडकले. म्हणून त्या ब्रह्मसंबंधाला शांत करण्यासाठी 1949 सालापासून बाबरी मशिदीला असलेलं टाळं उघडलं गेलं, नंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. हा जो आहे आणि मग माझं म्हणणं असं आहे की MIM सुद्धा धार्मिक राजकारण करत आहे. हिंदू धर्मातील त्यांचा म्हणण्याप्रमाणे आपण मान्य केलं की हिंदू धर्मातील काही वर्ग छोटा असेल मोठा असेल तो जर जातीवादी आहे किंवा धर्मवादी आहे किंवा मुस्लिम विरोधी आहे त्याला अल्पसंख्याकाचा धर्मवाद हा हे उत्तर होऊ शकत नाही. अगदी खरंच त्याच्यामुळे शेवटी यांचाच लक्ष होणार आहे की शेवटी कुठल्याही देशातील अल्पसंख्येक जमात ही बहुसंख्य जमातीच्या एक उदारतेवर आणि एक परस्पर स्नेहबंधातून जगत असते. याचा अर्थ त्यांना मूलभूत अधिकार नसावेच असे नाहीत, ते आहेत, पण शेवटी परस्पर सहकार्य हे जास्त मोलाचं असतं. ते सहकार्य ज्या प्रमाणात कमी होत गेलं त्याप्रमाणाने हिंदू समाजातील धर्मवाद हा अधिक आक्रमक होत गेलेला आणि त्याच्या गुजरातमध्ये ते झालं, मुंबईमध्ये ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्राच्या दंगली झाल्या. म्हणजे जितका जास्त मतासाठी राजकारणासाठी धर्माचा वापर केला वाढत. मी सांगितलं की तुम्हाला धर्मवादाची व्याख्या केली पाहिजे, नाहीतर मग आपण कुठेतरी अडकतो. अगदी खरं, आपण मी धर्मवादी नाही, आपण हुसेन दलवाईंकडे जाऊयात. दलवाई सर, अगदी थोडक्यात आपल्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे की या सगळ्याला आधीचे सत्ताधारी देखील तितके जबाबदार आहेत. मुकादम सर म्हणतात की कशा पद्धतीनं काय ते नेमके बोलले आपण ऐकलं सगळं, आणि या सगळ्याला कुठंतरी काँग्रेस जबाबदार आहे का? असं आहे, काँग्रेस जबाबदार असण्यापेक्षाही माझं म्हणजे काँग्रेसने काही गोष्टी विशेषतः त्यांनी जो उल्लेख केला शाह बनू खटल्याच्या संबंधामध्ये मुसलमानांनी जे वातावरण केलं त्याच्यातून एक दबाव आला आणि राजीव गांधींनी ते केलं, अर्थात त्यावेळेला त्यांनी ते मान्य करायला नव्हतं. त्यावेळेला आम्हीही त्याच्यामध्ये होतो, अनेक महिलांचा मोर्चाही आम्ही काढलेला होता. दुर्दैवानं ते झालं आणि त्याचे रिपरकेशन्स आजही मुस्लिम समाज भोगतो आहे. तर नेमका शाहबानू खटला काय आहे, त्याच्यामध्ये कुणाला काय मिळालं याची आत्ता चर्चा होणार नाही, परंतु त्याच्यात मुस्लिम समाजातल्या मुस्लिम जो कायदा आहे पर्सनल लॉ त्याच्यामध्ये बदल करण्याचा काही प्रश्नच नव्हता, तो बदल होतच नव्हता, तो क्रिमिनल लॉमधला बदल होता. हे साधं लक्षात न घेताना मुद्दाम होऊन मग धार्मिक नेत्यांनी त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे केलं आणि शाहबुद्दीनसारख्या लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि दुर्दैवानं मुस्लिम समाजाला एक मार्ग भ्रष्ट करण्याचं काम केलं, त्याच्यातून हिंदुत्ववाद वाढला. आता माझं म्हणणं असं की विशेषतः इम्तियाज भाईंना मी सांगेन, ते अतिशय शिकलेले आहेत, विचार करणारे आहेत. मी अकबरुद्दीन ओवैसींची त्यांची तुलना करणार नाही. मला असं वाटतं इम्तियाज भाई, आपण असा विचार केला पाहिजे की मुस्लिम जातीवादी आपण भूमिका जर घेतली, मुसलमानांचा पक्ष आणि नाहीतर मग चटणीसाठी पापडासाठी लोणच्यासारखा दलितांना घ्यायचा असा पक्ष आपण काढून आपण मुस्लिम समाजाचं नुकसान करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण उत्तर घेऊया सर, आपण उत्तर घेऊया. नाही, या देशातल्या हिंदुत्ववाद्यांशी जर लढायचं असेल तर ते सेक्युलरिझमच्या अनुषंगानेच लढता येईल. फक्त मुसलमान त्याच्यामध्ये लढू शकणार नाही, तर हिंदू मुसलमान ख्रिश्चन सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संबंधामध्ये लढाई करावी लागेल. ही अशी लढाई तुम्ही कराल तर त्यांना जे पाहिजे ते तुम्ही करता असा आरोप असतो. इम्तियाज जलील बोला, दोघांची मिलीजुली लढाई आहे. जी जी, खरं आहे. इम्तियाज जलील बोला.
आणि खरं तर इम्तियाज जलील दलवाई साहेब सगळ्यांच्या मनामधलंच बोलले, तुमची आणि ओवेसींची खरंच तुलना करता येणार नाही, कारण तुम्ही अतिशय उत्तम मराठी बोलता, पण खरं तर तुम्ही मराठी चॅनलवर मराठी बोलत नाही. ते का बोलत नाही, तुम्ही राजकारणी झालात का? कारण तुम्हाला उत्कृष्ट मराठी बोलताना, कुंभमेळा कव्हर करताना आणि एक अत्यंत हाडाचा आम्ही ओळखतो. नाही मराठी हे पण राजकारणाचे मराठी की प्रॅक्टिस, म्हणजे आमच्यातला एक पत्रकार राजकारण गेल्यावर खरंच राजकारणी झालाय का? नाही बहुत जल्द नाही वैसा बिलकुल नाही आहे. मी मराठी प्रॅक्टिस कर रहा हूं, एक बार फुल मुस्लिम समाजाला एक काय बोलतात ते कळलं पाहिजे. 100% शुद्ध मराठी बोलण्यात जाते वदाय. अभी हिंदी मध्ये अशासाठी बोलताय की तुम्ही काय बोलताय हे तुमच्या बंधू वगैरे समाजातल्या कळलं पाहिजे. तुम्ही मराठीत बोला. या महाराष्ट्रातल्या मुस्लिमाला अतिशय चांगलं मराठी येतं, आमच्या कोकणातल्या तुम्ही बोला. नाही सर, मधु चौहान साहब देखिए साहब, जितना आदर मुझे हिंदी का है उतनी ही मोहब्बत मैं मराठी से करता हूँ. मराठी सीख रहा हूँ. जिस दिन मधु चौहान जैसी मराठी बोलना शुरू कर दूंगा तो सर मराठी में देखिए मुद्दा ये है साहब, मैं पहले तो ये बताना चाहूंगा कि देखिए, अगर आप ये मानकर चलते हैं कि जात और धर्म के नाम के ऊपर वोट नहीं मांगना चाहिए, मुस्लिम मतांतर राजकारण जो हो रहा है, आप मुझे ये बताइएगा, क्या कभी आपने शरद पवार जी को स्टूडियो में ला के बिठाया है कि साहब आप पूरे मराठास के वोट लेते हैं? क्या कभी आपने मायावती को बुलाया है कि आपने बहुजन समाज के लिए एक अलग पार्टी बना ली है? मुलायम सिंह को बुलाया है कि आप पूरे यादवों के लिए एक पार्टी बना ली है करके? साहब प्रॉब्लम ये होता है कि आज मुसलमान अपनी एक आइडेंटिटी पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन के लिए अगर एक ग्रुप एक पॉलिटिकल पार्टी फॉर्म करता है तो उसमें तकलीफ क्या? मैं मधु चौहान साहब से एक सवाल करना चाहूंगा कि साहब महाराष्ट्र में आपकी और शिवसेना की सरकार है, भाजपा की सरकार आपकी केंद्र में है, एकाद मुस्लिम एमपी का नाम बता दीजिएगा केंद्र में, एकाद मुस्लिम सरकार का नाम बता दीजिएगा. एपीजे अब्दुल कलाम को भारतीय जनता पार्टी ने देश का प्रेसिडेंट बनाया. यही बात नकवी साहब है जिस शाहनवाज हुसैन का आपने नाम लिया, हुसैन जी का माननीय अटल बिहारी वाजपेयी के मंत्रिमंडल में मंत्री थे. आप क्या बात कर रहे हैं? चुनकर आने वाले क्या बात कर रहे हैं? आप अपनी वंदे मातरम की बात बताइए. आपने अभी औरंगाबाद का नाम बदलने के लिए क्यों बोला? आपका क्या संबंध है औरंगजेब से, जो इस देश में एक धर्मांध था जिसने संभाजी महाराज को इतने रहम बेरहमी से मारा? आपको क्या चाहते हैं? आप क्या चाहते हैं? आप बोला शाहनवाज हुसैन जी मंत्री थे मेरे भाई. महानगर पालिका मधु चौहान साहब बोला महानगर पालिका का चुनाव जो है वो बिजली सड़क पानी कचरा इसके ऊपर होना चाहिए. जब हमने ये सवाल आपकी 25 साल पुरानी शिवसेना और भाजपा के महानगर पालिका के नेताओं से पूछा तो उन्होंने कहा कि नहीं ये सवाल मत पूछो, हम आपको है तो औरंगाबाद का नाम संभाजीनगर कर देंगे. देखिए साहब जनता जो है वो आपसे बिजली के बारे में सवाल कर रही, पानी के बारे में सवाल कर रही, आपकी सड़कें यहां पर जो खड्डों से भरी है, आपके नेता यहां पर जो एक भ्रष्ट अधिकारियों के साथ एक सिस्टम इंट्रोड्यूस किए हैं कि सारा मलाई वो खा जा रहे हैं. वरना नागपुर की सड़कें अच्छी होती है, पुणे की सड़कें अच्छी होती है, आपके औरंगाबाद में जिसको आप संभाजी नगर पुकारते हैं वहां पे खड्डे ही खड्डे नजर आते हैं. तो वो उस बारे में मुझे ऐसा मला असं म्हणायचं इम्तियाज भाई, हे तुमचं म्हणणं इम्तियाज जी सुनून ऐका, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की नागरी सुविधाच्या वर त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेली पाहिजे, परंतु तुम्ही कुठला संभाजीनगरच्या नागरिकांना या रस्त्या संबंधी तुमचा कुठला मॅनिफेस्टो होता? पण हेच मला सांगायचंय की इम्तियाज जलील साहेब आपणही विकासाच्या याच्यावरती नाही हो मतं मागितलीत, आणि यांनी देखील हिंदुत्ववादी पक्षाने देखील नाही मागितली. हिंदुत्ववादी देखील तेच करत होते जे MIM ने केलं, आणि आता त्रास हाय लोकांना की जे काँग्रेसने केलं इतके वर्ष, जे तुम्ही म्हणताय की मुस्लिमांच्या मताचा वापर केला. नाही तुम्ही तर बोलताना बोलत होते हो इम्तियाजी, आपण बोलताना 100% बोलत होते, पण ज्या 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 पद्धतीनं आतून जो काय प्रचार सुरू होता दोन्ही पक्षांचा, तो माध्यम म्हणून आम्हाला माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे, लोकांच्या हातामध्ये फोन आहेत, काय प्रचार केला जातो हे माहिती आहे. तर हे वाईट वाटतंय की जे काँग्रेसनं केलं ते MIM ने करू नये आणि बाकीच्या इतरांनी करू नये. हा या सगळ्या चर्चेचा विषय. एक ब्रेक घेतोय मी, आपण पुन्हा लगेचच परतोय.
मुस्लिम मतांचं राजकारण या सगळ्या विषयावरती आपण बोलतोय आणि आता शेवटच्या भागाकडे येतोय. अब्दुल कादिर मुकादम सर आहेत आपल्याकडे. आपण सर जातात अगदी थोडक्यात की खरंच आता या चर्चेला आपण तोंड फोडलं होतं पण ह्या सगळ्यातलं राजकारण बंद होईल किंवा कमी होईल किंवा वाढत जाईल काय वाटत? नाही ना, वाढणं हे धोका किती आहे? वाढणं हे कुणालाच परवडणारं नाही आहे. एक तर अल्पसंख्यक समाज असल्यामुळे कुणीही दंगल सुरू केली, आपण असं मानलं की मुस्लिम समाजाने सुरू केली, तरी शेवटी अंतिम नुकसान त्याच समाजाचं होतं. आणि त्याच्या पुढे जाऊन मग आणखी काय काय घडेल, किती हिंसाचार घडेल, हे आज आपल्याला सांगता येत नाही. 47 दंगली आम्ही पाहिलेल्या, अनुभवलेल्या आहेत, त्याचे चटकेही आम्हाला बसलेले आहेत, तेव्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे मला निश्चितच वाटतं. मी फक्त तो समारोप करताना दोन गोष्टी सांगणार आहे की या देशातला प्रत्येक नागरिक जन्माला येतो तेव्हा 3 अस्मिता सोबत घेऊन येतो. एक तो ज्या आईबापाच्या पोटी जन्मतो त्याचा धर्म त्याला ऑटोमॅटिकली चिकटतो, तो त्याचा धर्म होतो, म्हणजे ही धार्मिक अस्मिता झाली. दुसरं, ज्या प्रदेशात तो जन्मतो त्या प्रदेशाची एक प्रादेशिक अस्मिताही त्याला चिकटते. आणि तिसरं म्हणजे तो भारतीय नागरिक आहे म्हणून भारताची ही एक नागरिक म्हणून अस्मिताही त्याला चिकटते. या 3 अस्मिता त्याच्या प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत या खऱ्या आहेत, त्या टाळता येणार नाही. आम्हाला हे केलं पाहिजे की या 3 अस्मिता इतक्या टोकदार होता कामा नयेत की आमच्या सगळ्या राष्ट्राला आव्हान निर्माण होईल. अगदी खरे, फार छान आपण बोलला सर. वेळ माझी संपली आहे मधू, अगदी थोडासा वेळ आपल्याकडे. पण एक खरंच हे सगळं राजकारण बघितल्यानंतर हे खूप वाईट आहे, डेंजर आहे. सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणता, पण तरी जो कट्टरता आहे, जी जो अगदी टोकाचा कट्टरतावाद येतो, तुम्ही कमी करणार आहात की नाही? कारण तो देशाला घातला. सबका साथ सबका विकास या घोषणेमध्ये सर्व देशातल्या नागरिकांना धर्मविरहित एकत्र घेऊन काम करणं हे आमचा उद्देश आहे. भारतीय जनता पार्टी कधी मानत नाही. 1970 नंतर 1990-2000 हळूहळू सगळे समाज एका मेनस्ट्रीम मध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मी उगाच मी भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून मी एमआयएमवर आरोप करत नाही. ही मंडळ आल्यानंतर त्या ठिकाणी काय दुर्दैवाने होईल, यांनी जर पोलरायझेशन करायचं ठरवलं तर हिंदू सुद्धा पोलरायझेशन करतील आणि मग ती भारत देशाच्या विभाजनाच्या वेळची स्थिती निर्माण होईल. मग हिंदू म्हणतील की जो हिंदू इतकी बात करेगा वो देश पे राज करेगा, हे चालेल का? म्हणजे शेवटी मला असं म्हणायचं की धर्माने कोणी धर्माबद्दल अभिमान असला पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. प्रशासकीय व्यवस्थेला धर्म असता, कारण व्यक्तीला धर्म असणारच, तो त्यांनी पाळावा. आणि म्हणून मला असं वाटतंय की धर्मांधता हे एमआयएम वाढवते, भारतीय जनता पक्ष वाढवू इच्छित नाही. आम्ही उलट म्हणतो या देशातला 15-20 कोटी मुस्लिम समाज आहे, त्या सर्वांना बरोबर घेऊन माणूस म्हणून त्याला डोळ्यासमोर ठेवून त्याचा आर्थिक विकास आपण केला पाहिजे या दृष्टीने. त्या ठिकाणी म्हणताय खरं सरकार तुमचं आहे, पण तसं तुम्ही म्हणताय खरं, पण होईल काय आता काही दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे. इम्तियाज जलील, मी आपल्याकडे येतो, वेळ थोडा राहिला आपल्याकडे. तुम्ही बोलता खूप छान, सगळं विकासाचंच तुम्ही बोलता, पण परिस्थिती तशी नाही आहे. खरंच हे सगळं टोकाचं आपण जे वाढवतो इम्तियाज जलील, हे आपल्याला कुठं नेऊन ठेवणार आहे? हे थांबलं पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? नहीं, बिल्कुल बिल्कुल सही है. देखिए, ये देश जो है ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबसे बना हुआ है और ये देश की खूबसूरती यही है. हिंदुस्तान एक बहुत ही विचित्र देश है, बहुत खूबसूरत देश है, उसको ऐसा ही रखने की जिम्मेदारी सबकी है. लेकिन हर इल्जाम अगर आप हम पे थोपेंगे तो कैसा होगा? अगर हम यही कहना चाहते हैं, अगर मधु चौहान साहब अपनी पार्टी के अंदर एक 5-10 मुसलमान एमपी चुनकर ला लेते, अगर वो एक 2-4 एमएलए चुनकर ला लेते, तो शायद एमआईएम को महाराष्ट्र के अंदर जगह ही नहीं मिलती. ये लोग हमारा पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन चाहते ही नहीं है. ये चाहते हैं कि हम इन्हें सिर्फ वोट देते रहे. हुसैन दलवाई साहब को चुनकर लाएंगे नहीं, उन्हें नॉमिनेट करके राज्यसभा भेज देंगे. उनको टिकट दिया था, बार बार झूठी बातें क्यों करते हैं? हमारे एमपी बहुत है राजस्थान से, मध्य प्रदेश, यूपी से. दोघांची संपणार आहे. मला बात करे, मला हुसैन दलवाई साहेबांकडे जाऊया. सांगा की हे जे सगळं आतापर्यंत जो आपण ज्या पद्धतीने राजकारण केलं या देशामध्ये तसंच सुरू राहिलं तर परिस्थिती किती गंभीर होईल? फारच गंभीर होईल. आणि मला असं वाटतं की याला जबाबदार सगळेच आहेत. असं आहे, मधु चव्हाण बोलतात पण दर रोज काय ना काहीतरी प्रश्न निर्माण करणं, कधी नसबंदीबद्दल बोलणं, कधी घर वापसीबद्दल बोलणं, हे जे सगळं चाललंय
ते तुम्ही का नाही थांबवत? आणि तुमच्याही संघटना कशा फक्त हिंदूंच्या असतात, RSS फक्त हिंदूंची कशी काय असते, तसंच हे आहे याला. परंतु याच्यातून मुसलमानांनी एकत्र येण्यातून मुसलमानांचं नुकसान आहे हे मुसलमानांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मुसलमानांचं कल्याण करायचं असेल तर त्यांचे इतर प्रश्न आहेत ना, ते प्रश्न उठवले पाहिजे. त्यांचा शिक्षणाचा प्रश्न, त्यांच्या घरांचा प्रश्न, त्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न, हे प्रश्न बाजूला राहतात. प्रश्न असं अस्मितेचं कसली आले अस्मिता, तुमचा धर्म तुमच्या मशिदीमध्ये असतो, तुमचा धर्म तुमच्या घरामध्ये असतो, तुमच्या मंदिरामध्ये असतो, हे बाहेर सातत्यानं धर्म धर्माच्या अनुषंगानं विचार जो चाललेला आहे तो अतिशय घातक आहे. आणि तो घातक फक्त मुस्लिम समाजाला आहे असं समजू नका. मधू चव्हाणांना मी सांगेन, ते या देशाला घातक आहे, ते हिंदूंनाही घातक आहे. आणि म्हणून असा याच्यामध्ये की 80% प्रश्न धर्म न मानणार. आता माझ्यासारखा जो नागरिक आहे, असे अनेक लोक आहेत की जे कुठलाच धर्म मानत नाही, कुठला धर्मग्रंथ मोठा नाही, संविधान हे मोठं आहे, हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि या देशामध्ये धर्म खरं तरी फार खाजगी बाब आहे. पण या सगळ्यामध्ये एक एक गोष्ट खूप आजच्या चर्चेमध्ये दिसून आली की आपापल्या प्रत्येकाच्या धर्माच्या नावानं भडकावून मतं घेण्यामध्ये राजकारणी अजिबात मागं राहत नाहीयेत. देव यांना सुबुद्धी देव असं खरंच म्हणावं का, कारण पुन्हा तिथे धर्माचा प्रश्न येतो. पण एकूणच जर ही सगळी जी आता परिस्थिती आपण बघितली निवडणुकीनंतर, मोठ्या प्रमाणावरती सुज्ञ जनतेनं या सगळ्यावरती नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक तेढ भडकावून मतदान उकळणं हे राजकीय पक्ष बंद करतील तो सुदीन खरा. आणि मुस्लिम समाजाच्या खरोखर हिताची काळजी कुणाला आहे याकडे देखील आता येत्या काळामध्ये आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. आणि MIM पास होते का तेही पाहायला लागणार आहे. या रोकटोकमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात, आपले खूप खूप आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24 रहा एक पाऊल पुढे. Z24 रहा एक पाऊल पुढे.